नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहात डेअरी फार्म शेतकरी मित्रांनो आपण कालवड संगोपन सोबत गाय संगोपन करत आहे आपल्याकडे सध्याला अकरा कालवडी आणि दोन गायी आणि दोन म्हशी आहे आहेत तर आपण आज या कालवड संगोपन आणि कशाप्रकारे केलं पाहिजे त्या विषयावर बोलत आहे तुम्ही कशा प्र प्रकारे करू शकता ह्यातून तुम्ही एक अंदाजा लावू शकता की मी कसं करत आहे मॅनेजमेंट माझं कसं चालते पैशाचं नियोजन कसं चालते बाहेरनं काय पण पैसे, पैसे गुंतवणूक करतो आहे की त्यातलं त्याच मॅनेजमेंट करतो आहे कशाप्रकारे मॅनेजमेंट करतो आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचा आहे आणि मित्रांसोबत बी शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर आपल्या गोट्यातील कालवड संगोपन करताना खर्चिक बाब बाबत खूप आहे खर्च खूप आहे आणि इन्कम आहे पण इन्कम वर्षातून एकदाच आहे तर ते नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर तुम्हाला बाहेर कोणती जॉब असेल तर अगदी उत्तम तुम्ही कालवड संगोपन करू शकताय पण तुम्हाला जर जॉब नसेल आणि कालवड संगोपन करायचं असेल तर तुम्ही एक आता मी जसं करतो आहे तसं तुम्ही करू शकताय आता माझं नियोजन कसं आहे तर माझ्यापेक्षा आता अकरा कालवडी आहेत आणि दोन गाय आहेत त्यातली एक गाय आता गाभण पण आहे दूध देत नाही आणि एकच गाय दूध देते तर ती साधारणपणे आता सात आठची सात आठ लिटर दूध देते त्याचे एक महिन्याकाठी मला एक अंदाजे चौदा ते पंधरा हजार रुपये पेमेंट देते त्या मधूनच ह्या कालवडीची पेंट घेतो आहे मी आणि त्या गाईचा पण खर्च एक मला वाटतं अंदाजे टोटली खर्च पंधरा ते सोळा हजार महिना पेंडेचा होत असेल फक्त वैरण्याचा खर्च वेगळा राहील आणि आता वैरणी वैरणीचा विषय महत्वाचा कालवड संगोपनात तुम्ही वैरण जर विकत घेऊन करायचं म्हणलं परवडते पण तुम्ही गुंतवणूक कशी करणार आहे जर तुम्ही स्वतःच्या पैशाची गुंतवणूक करून जर तुम्ही करणार झाला तर तुमचा खर्च खूप लांब जाईल जवळजवळ वीस हजार रुपये महिन्याकाठी खर्च जाईल आणि इन्कम कमी राहील वर्षाकाठी जे तुम्ही कालवड विकून घेणार आहे ते तुम्ही स्वतःच्या राहणारं वैरण कशी पिकवता येईल आणि कसं नियोजन करता येईल ह्याच्यावर भर भर दिला पाहिजे आता माझ्या माझ्या गोठ्यावरती मी एक एकर रान ठेवलेलं आहे वैरणीसाठी पेशल आणि एक दहा गुंट साधारण गिनगू लावलेलं आहे आणि आता आता वैरण करताना मी कशा प्रकारे प्रकारे करतो आहे तर एक दहा दहा गुंठ्याचं टप्प करतो आहे म्हणजे दहा गुंठ मकवान केलं की दुसरं दहा गुंठ एक किंवा महिन्या ते दीड महिन्यानं कडवं करायचं अशा प्रकारे माझं नियोजन असते त्याच्या वैरणीच्या वर एक मी सविस्तर व्हिडिओ बनवेन एक स्पेशल पार्ट बनवेन की तुम्ही कसं नियोजन करा कराल आपण आता मुरगास बी केलेला आहे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेन कारण की हा व्हिडिओ माझ्या गोट्याचे मॅनेजमेंट कसं चालते मी त्याच्यावर बोलत आहे तर साधारणपणे माझ्या कालवडी कालवडीला आता एक महिन्याकाठी मला वाटतं एक पाच ते सहा ठिकी गोहेपेंड लागते आणि एक दीड ते दोन ठिकी खापरपेंड लागते साधारणपणे माझा गोळेपेंडीचा आणि खापरपेंडेचा खर्च महिन्याकाठी एक मला वाटते अकरा हजारच्या आसपास जात असेल आणि जी माझी गाय गाय आहे तिचा एक महिन्याकाठी खर्च मला वाटतं आहे तिचा पिंडीचा एक चार ते पाच हजार रुपये जात असेल असं टोटल मिळून माझा महिन्याकाठीचा खर्च पंधरा ते सोळा हजार रुपये होते तर आता मा जो खर्च आहे तो मी स्वतःच्या किसाला टाकतो आहे का तर शेतकरी मित्रांनो तसं नाही जी माझी गायीची पेमेंट येते साधारणपणे तेरा हजार येऊ द्या चौदा हजार येऊ द्या पंधरा हजार रुपये येऊ द्या सोळा हजार रुपये येऊ द्या ती मी ते टोटली माझी जे एका गायचं दूध दुधाचं इन्कम येते ती मी टोटली ह्या कालवडच्या खर्च करण्यात खुराकावर त्यांच्या गोया औषधावर गाय भरवण्यावर हे खर्च करत आहे सध्याला आता माझ्या सध्याला आता मला तर काही असं पण प्रॉफिट नाही फक्त माझी माझी इन्व्हेस्टमेंट चालू आहे कशाप्रकारे स्टेबल फार्म ठेवायचा हे माझं नियोजन चाल चालू आहे तर अशा प्रकारे माझं नियोजन चालते गोट्याचं आता काय मित्र म्हणतील की पंधरा सोळा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून कसं परवडणार तर मित्रांनो माझ्यापेक्षा आता दहा अकरा कालवड्या आहेत ज्या माझ्या कालवड्या आहेत त्या सर्व कालवडी मला वाटते आताच्या रेटनुसार तर लाख रुपयाच्या आतली माझी एक सो कालवड नाही लाख रुपयाच्या सरासरी पुढच्याच कालवड्या आहेत आणि मित्रांनो एक काळजी घ्यायची की वैरण इकची घेऊन मॅनेजमेंट म्हणावं असं होणार नाही मला वैरण घरचीच करावी लागणार आहे आता माझ्या गोठ्याचं तर मी टोटली वैरण माझी घरचीच असते मी नाही विकत घेत आणि तुम्हाला आता कालवड सगळं काढताना एक दोन ते सरासरी तुम्हाला एक अंदाजा सांगतो की आता माझे एक चौदा ते पंधरा हजार रुपये पिंडीवर खर्च होते आणि एक मला वाटते महिन्याकाठी एक दोन ते तीन हजार रुपये मला स्वतःचं पदराचं घालावं लागते त्यात हे करावं लागते जर तुम्हाला जर स्वतःची त्यात काहीच इन्कम घालायची नसेल तर एक तीन गाई आणि एक दहा कालवडी तुम्ही शंभर टक्के करू शकताय खूप चांगलं नियोजन होईल तीन गायी कराल मित्रांनो तुम्ही कालवड संगोपन करताना किंवा सुरुवात करताना कर, करता तुम्ही गायीपासून पण करू शकताय पण गायीपासून करताना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट खूप जास्त लागेल साधारण दहा गाय घ्यायची म्हणलं तर आता सरासरी चांगले गाय घ्यायचे म्हटलं तर लाख रुपयाला एक गाय चांगली भेटते आणि जर तुम्ही कारवडा कालवडापासून कराल तर मला वाटतं एक पंचवीस हजार रुपयाला तुम्हाला चांगली कारवड भेटून जाईल एक तीन ते दोन ते तीन महिन्यात गाबून जाण्यासारखी तर एक आता पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये तुम्ही दहा कालवाढ जर धरली म्हणजे एक अडीच लाख रुपये आणि एक तीन गायी एक एक लाख रुपयेच्या आत्ताच्या आत्ताच्या हजारानं तुम्हाला सांगतो मी एक एक लाख रुपयाच्या जर तीन गायी धरल्या तर तीन लाख रुपये साधारण किती झालं चार पाच साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख रुपये तुम्ही एका वर्षात कमीत कमी त्याचं दहा ते अकरा लाख तुम्ही करू शकताय कसं करा मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे वेअरनेस नियोजन पिंडीचं नियोजन मुक्तगोटा पाणी व्यवस्थापन सगळं तुम्हाला व्यवस्थित करावे लागेल तुम्ही वर्षाकाठी दहा ते अकरा लाख रुपये कमवू शकता आरामशीर कष्ट आहे मित्रांनो पण तुमचं मॅनेजमेंट असेल तर असं मनावास्त कष्ट तुम्हाला करायची गरज नाही आता माझ्या गोटा तर एक टाईमच वयरण असते आणि सकाळी एक तीन तास काम आणि एक तास ते दीड तास काम असं का एक चार ते पाच तास जास्तीत जास्त काम असते आणि संध्याकाळी एक दहा तासभर काम तुम्ही मित्रांनो कष्ट कमी आणि मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे कसं कराल ह्याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता जर माझ्या गोट्यावर जर तुम्ही बघाल तर माझ्यापेक्षा अकरा कालवढ्या आहेत या एक वर्षाकाठी मला वाटते एक तीन ते तीन लाख रुपये तुम्ही धरून चाला इन्व्हेस्टमेंट माझे महिन्याकाठी पंधरा हजार रुपये जर खर्च धरला तुम्ही तर पिंडेचा खर्च फक्त एक लाख ऐंशी हजार होऊ शकते आणि एक वैरणी जर तुम्ही जर इकरी जर वैरण क धरली एकरी एक वैरणीला मकवान जर तुम्ही धरा लागला दादा कोणत्यानं एक मला वाटते जास्तीत जास्त पंचवीस सहा रुपये इकडे म्हणजे इकडे मला वाटते आता इकडे जर तुम्ही दहा का लवला एक अडीच महिन्यातच जाईल अडीच तीन महिने जाईल तर तुम्ही तीन एक चार एकराचा जर खर्च सॉरी चार पिकाचा जर खर्च झाला तुम्ही पंचवीस रुपये हे एक लाख रुपये एक लाख ऐंशी हा प्लस एक लाख रुपये दोन ऐंशी एक साधारण तुमचा मेडिसनचा आणि गाय भरवण्याचा एक खर्च धरून झाला वीस हजार रुपये तुम्ही एक तीन लाख रुपयेमध्ये दहा ते अकरा लाख रुपये तुम्ही करू शकता वर्षाकाळ काय गरज आहे मित्रांनो बाहेर पुण्यामध्ये कुठे बाहेर जाण्याची सतरा ना अठरा हजार रुपये जॉब करण्याची तुम्ही स्वतःच करा ना स्वतःचा बिझनेस करा थोडं सुरुवातीला मित्रांनो कष्ट आहे एकदा तुम्ही, एक तुम्ही यात सेट झाला तर तुम्हाला जास्त कष्ट नाही सुरुवातीला माझ्यापाशी बी गाई बांधूनच होत्या आणि परत मी मुक्तगोटा केला आहे सुरुवातीला माझ्यापाशी एक चार पाच कालवड्या आधी बांधूनच होत्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही काय सुरुवातीला जर तुमच्यापाशी पैसा असेल ताकद असेल तुमची तेवढी तर तुम्ही नक्कीच सुरुवातीला मुक्तगोटा करा चांगल्या प्रकारे नियोजन करा नसेल तर तुम्ही बांधून सुद्धा बांधूनसुद्धा एक तीन ते चार चार कालवाडापासून सुरुवात करू शकताय फक्त सुरुवातीला मित्रांनो खर्च आहे ह्या जे पैसे जे येतात ते तुम्ही एकदाच घेत आहे वर्षाकाठी वर्षातून आणि खर्च असा कालवडीला महिन्या महिन्याला खर्च होते आणि जर मित्रांनो तुम्हाला आता माझ्या मी काय आता हे सगळ्या सर्व कालवाडी काही विकणार नाही मी हे जवळजवळ मला वाटतेस मी तीन चार कालवड विकेन जो माझा आता हे खर्च जे होते ना पंधरा पंधरा हजार रुपये ते तेवढे माझी इन्कम निका बाहेर काढण्यासारखं का, मी एक तीन ते चार कालवडी विकेन आणि बाकीच्या कालवडे मी मी दुधावर ठेवणार आहे जवळपास माझ्यापाशी जर मी आता वर्ष एक आता मी कालवडे काही भरवले भरवलेलं आहेत आणि वर्षातनं मला वाटतं एक आता हिथनं एक बारा महिन्यात माझे कमीत कमी एक शंभर लिटरचं दूध दिला जाईल तर मित्रांनो अशा no, प्रकारे तुम्ही नियोजन केलं पाहिजे माझं नियोजन तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि आपला फार्म कसा वाटते तुम्ही कमेंट करायचं आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच तुमचं प्रेम राहू हो द्या आणि माझ्या काय चुका होतात की तु ते तुम्ही कमेंट करून सांगा की मी बरोबर बोलतो ते पण तुम्ही कमेंट करून सांगायचं करुं आहे मित्रांनो आपण ब्रीडिंगवर बी बल काम सुरू केलेलं आहे आपण आता पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत ते मी तुम्हाला थोडेफार मलाही जास्त काही माहिती नाही पण जे जेवढी मला माहिती आहे तेवढी मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे ब्रीडिंगवर बोलणार आहे आपण आणि चारा नियोजन कसं करता येईल कसं चारा नियोजन एक स्टेबल ठेवता येईल जेणेकरून बारा महिने आपल्याला चारा उपलब्ध राहील यावरही व्हिडिओ येणार आहेत अजून गोचिड गोचिड गोट्यात न होणे काही आजार आजारी न पडणे म्हणून किंवा लसीकरण कोणतं केलं पाहिजे सर्व विषयावर जसं की जंत निर्वण कोणतं कोणतं औषध वापरलं पाहिजे गाबून गायला जर निर्मूलन औषध कोणतं वापरलं पाहिजे सर्व विषयावर व्हिडिओ येतील आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा मी त्यांना रिप्लाय करीन आणि नक्कीच प्रयत्न करेन त्यांना रिप्लाय देण्याचा आणि आपला इंस्टाग्राम बी आहे तुम्ही इंस्टावर बी फॉलो करू शकता प्रवीण भोसले झिरो एकशे त्रेचाळीस म्हणून तुम्ही टाकू शकताय किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक राहील तेथे जाऊन मी तुम्ही बघू शकताय आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल असं मग अपेक्षा करतो